हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहे फोडणीची सोजी किंवा फोडणीचा दलिया. फोडणीची दलिया करण्यासाठी मी भाज्या चिरून घेतलेल्या आहे आणि एक बाऊल दलिया आणि पाऊण बाऊल मुगाची डाळ घेतलेली आहे. दोन्ही एकत्र करून आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. फोडणीची सोजी आपण कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी आपण तेल घेत आहे. ऑलमोस्ट 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. आता आपण तेल गरम होऊ देऊ. तेल गरम झालं की आपण फोडणीसाठी त्यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं तळतळलं की त्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालतो आहे आपण. भाज्या याच्यामध्ये तुम्हाला ज्या आवडतील किंवा ज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता. आता हा कांदा आपण छान तेलावर परतवून घेणार आहे. ज्यांना भात खायचं नाही आहे त्यांच्यासाठी ही दलिया हे खूप छान ऑप्शन आहे. नुसता पण दलिया करू शकता किंवा त्याची खिचडी पण तुम्ही बनवू शकता. जशी ही आता आपण बनवत आहे, खिचडीसारखं बनवलं की एकदम छान हेवी होतं. एक डिश जरी खाल्लं तरी एकदम पोट भरून जातं. कांदा छान परतला गेला आहे. आता त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे. आणि छान सुगंध येण्यासाठी आपण हिंग घालतो आहे. थोडा जास्तच घालायचं हिंग. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांदा परतला गेलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता आपण एक एक करून याच्यात भाज्या टाकणार आहे. बारीक चिरलेलं आपण गाजर घातलेलं आहे. त्यानंतर बीन्स, नंतर हिरवा वाटाणा, सगळ्या भाज्या घालून आता आपण पुन्हा व्यवस्थित परतवून घेणार आहे. कुठल्या पण भाज्या ज्या टाकणार आहे त्या छान बारीक बारीक चिरून टाकल्या तर जास्त छान लागतात, म्हणजे मस्त मिळून येतात. व्यवस्थित परतवून घेतलं आहे, बघू शकताय. आता सगळ्यात शेवट आपण यामध्ये टमॅटो टाकणार आहे. त्यानंतर थोडीशी हळद, 2 टीस्पून आपण लाल तिखट टाकणार आहे. मिरची टाकली आहे मी एक, त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं. त्यानंतर 2 टीस्पून मी धने पावडर टाकलेली आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण. या खिचडीमध्ये खूप मसाले वापरायची गरज नाही, तशीच पण ती खूप छान होते. सगळे मसाले व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स झालेले आहे. आता आपण जे दलिया आणि मूग डाळ धुवून ठेवली होती ती टाकणार आहे. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, पण हेल्दी खूप आहे. कारण भाज्याही आहे सगळ्यात आणि दलिया पण आहे. मुगाची डाळ पण पचायला हलकी असते, त्यामुळे एकदम हेल्दी डिश होते. रात्रीच्या वेळेला हलकं फुलकं खावंसं वाटलं तेव्हा पण तुम्ही ही खिचडी करू शकता दलियाची. दलिया आणि मुगाची डाळ आपण छान व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करून घेतली आहे आणि तेलावर आपण हे थोडं परतवून घेतो आहे, बघू शकताय. थोडं परतल्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी आपण अंदाजे घालायचं. जर थोडीशी सैल हवी असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि मीडियम हवी असेल तर पाणी थोडं कमी घालायचं. मी अजून थोडं पाणी ॲड करते आहे कारण थोडी सैलसर हवी आहे मला सोजी. जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी पण दलियाची खिचडी हे खूप छान ऑप्शन आहे. आता सगळ्यात शेवट आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. आणि आता आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करणार आहे. मुगाची डाळ असल्यामुळे पटकन शिजते. 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता कुकरचं प्रेशर पण गेलेलं आहे. आपण उघडून बघून घेऊ. बघू शकताय आपली फोडणीची सोजी किंवा दलिया एकदम छान तयार आहे. एकदम छान शिजलेला आहे. लाईटमुळे तिथे कलर थोडा वेगळा दिसतो आहे. प्लेटमध्ये बघू शकताय एकदम छान रंग आलेला आहे. आणि आपली गरमागरम फोडणीची सोजी तयार आहे. वरून मस्त तूप आणि कोथिंबीर टाकून सर्व केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.